चला विद्यार्थी मित्रांनो, नफा तोटा या घटकावरील प्रकार नंबर 11 आजच्या तासाला आपण पाहतोय। त्यासाठीचं उदाहरण या ठिकाणी आहे, ए ने एक वस्तू बी ला 20% नफ्याने विकली व बी ने तीच वस्तू सी ला 30% नफ्याने विकली, तेव्हा 64 रुपये जास्त मिळतात, तर वस्तूची मूळ किंमत किती? या ठिकाणी दोन व्यवहार आहेत, ए न बी ला विकलं आणि ए ला त्या ठिकाणी 20% नफा झालाय, आणि ती वस्तू बी न घेतल्यानंतर ती वस्तू सी ला विकली, त्यावेळेस त्याला 30% नफ्यानं ती विकलेली आहे, आणि हे ज्यावेळेस केलं त्यावेळेस बी ला 64 रुपये जास्त मिळालेत। म्हणजे या ठिकाणी बी ला जे 64 रुपये जास्त मिळाले ते काढत असताना बी ला मिळालेली रक्कम आणि ए ला मिळालेली रक्कम या दोघांतला फरक जो आहे किंवा वजाबाकी जी आहे ती 64 येते, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात यावं लागेल। आणि विचारलेलं आहे या वस्तूची मूळ किंमत किती, तर मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत। सुरुवातीला खरेदी किंमत आपण त्या ठिकाणी कन्सिडर करू, ए न क्या ज्या किमतीला वस्तू खरेदी केली होती ती किंमत आपण एक्स मानू, म्हणजे ए न खरेदी केलेली ए ची खरेदी किंमत एक्स आहे। आता ए न ती वस्तू एक्स रुपयाला खरेदी केली आणि विकत असताना 20% नफ्याने विकली, म्हणजे ए चा नफा आपल्याला काढता येईल या ठिकाणी, ए चा नफा बरोबर आता जी खरेदी किंमत होती त्याच्या 20% आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल। खरेदी किंमत आहे एक्स गुणिले 20% या पद्धतीने आपण लिहिलं, आणि आणखीन आपल्याला लिहिता येईल 20% म्हणजे एक्स गुणिले 20/100। सोपरूप आपल्याला या ठिकाणी देता येईल, सोपरूप देत असताना अंशांशाचा गुणाकार याचा छेद 1 असतो, तरी एक्स आणि 20 गुणाकार 20x/100। तर या पद्धतीनं ए चा नफा मिळाला। आता या ठिकाणी आणखीन एक बाब लक्षात यावं लागेल, ती म्हणजे बी न ती वस्तू कितीला, बी ची खरेदी किंमत किती। तर बी ची खरेदी किंमत किती असणार आहे, तर ए ची खरेदी किंमत जी आहे त्याच्यामध्ये ए चा नफा मिळवल्यानंतर ती वस्तू बी ला मिळालेली आहे, बरोबर आहे। तर ते आपल्याला या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे, बी ची खरेदी किंमत ती कशी असणार आहे, तर ए ची खरेदी किंमत अधिक ए चा नफा या पद्धतीने असणार आहे, ए ची खरेदी किंमत अधिक ए चा नफा। आता ए ची खरेदी किंमत किती, तर एक्स अधिक ए चा नफा झालेला 20x/100। याला सोपं रूप देऊ, छेद समान या ठिकाणी करण्यासाठी एक घ्या, याचा छेद 1 आहे आणि छेद समान करण्यासाठी तिरकस गुणाकार करा। या ठिकाणी 100 × x म्हणजे 100x अधिक 20x/100 या ठिकाणी झाला हा छेद समान। आणि या ठिकाणी बेरीज करण्यासाठी 100 + 20 म्हणजे 120x/100 या पद्धतीनं हे आपल्याला मिळालं बी ची खरेदी किंमत। आता आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे बी चा नफा, तर बी चा नफा या ठिकाणी लिहू, बी चा नफा तो नफा किती आहे बघा, बी चा नफा आहे जी बी ची खरेदी किंमत असेल त्याच्या 30%। बी ची खरेदी किंमत आपण काढली 120x/100 ही आहे बी ची खरेदी किंमत, गुणिले नफा, बी चा नफा जो आहे तो 30% आहे, म्हणजे 30/100 आपण डायरेक्ट लिहितोय त्या ठिकाणी 30% नफा। म्हणजे आता याला सोपं रूप द्यायचं आहे, या ठिकाणी असलेलं 0, या ठिकाणी असलेलं 0, इथं असलेलं 0 आणि हे 0 एकमेकाला कॅन्सल होईल आणि त्या ठिकाणी वरती राहील 12 × 3 म्हणजे 12 × 36 36x/100 हा झाला बी चा नफा। आता आपल्याला काढायचं आहे ते म्हणजे वस्तूची मूळ किंमत किती, तर मूळ किंमत म्हणजे एक्स ची किंमत आपल्याला काढायची आहे। देताना एक बाब त्या ठिकाणी आणखीन दिलेली आहे, ती म्हणजे हा व्यवहार ज्यावेळेस झाला त्यावेळेस बी ला 64 रुपये जास्त मिळालेत, म्हणजे बीच्या नफ्यातून एचा नफा वजा केल्यानंतर 64 रुपये शिल्लक राहतात, म्हणून आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल। मी या ठिकाणी लिहितोय बीचा नफा वजा ए चा नफा बरोबर 64। आता या ठिकाणी बी चा नफा
जो आहे तो आपल्याला माहित आहे तो आहे 36x/100 हा आहे बी चा नफा वजा ए चा नफा आहे 20x/100 बरोबर 64। सोपं रूप देऊयात, छेद समान आहे, अंश या ठिकाणी वजाबाकी आहे म्हणून अंशाची वजाबाकी होईल 36x वजा 20x/100 आणि बरोबर 64। पुन्हा आपल्याला सोपं रूप देता येईल, 36x मधून 20x गेलं, या ठिकाणी राहील 16x/100 बरोबर 64। आता हे 100 त्या बाजूला घेऊन जावा, या ठिकाणी राहील तुमचं 16x बरोबर 64 गुणिले 100। एक्स बरोबर किती आलं या ठिकाणी, 100 गुणिले 4 म्हणजे 400, म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत 400 रुपये आहे। चला तर पाहूयात हे उदाहरण झटपट कसं सोडवायचं ते। या ठिकाणी विचारलेली किंमत मूळ किंमत आहे, ती म्हणजे खरेदी किंमत। खरेदी किंमत काढण्यासाठीचं सूत्र लिहितो, कंडिशन अशी असेल त्यावेळेस। कंडिशन अशी म्हणजे कशी, एका व्यक्तीनं काही नफ्यानं वस्तू विकली, दुसऱ्या व्यक्तीनं काही नफ्यानं वस्तू विकली आणि त्याच्यातला फरक दिलाय। फरक दिलाय म्हणजे नफ्यात किती फरक नफ्यामध्ये पडलाय किंवा किती रुपये जास्त मिळालेत असं दिलंय, त्यावेळेस वस्तूची मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत काढण्याचं सूत्र मी या ठिकाणी फळ्यावर लिहितोय। तर हे सूत्र आहे, खरेदी किंमत बरोबर जास्त मिळालेली रक्कम भागिले 2 नफ्यातील फरक गुणिले 100। आता या ठिकाणी ही हे कसं लिहायचं, तर हे जास्त मिळालेली रक्कम आपल्याला माहिती आहे इथं 64 येणार आहे, म्हणजे इथला प्रश्न संपला। आता राहिलं 2 नफ्यातील फरक, आता इथं झालेला 20% नफा आहे आणि त्या ठिकाणी झालेला 30% नफा आहे, परंतु हे सेकडा नफा आहे त्यामुळे तो फरक आपल्याला या ठिकाणी घ्यायचा नाही, तो फरक मला इथं काढावा लागेल। कसा काढणार बघा, तर मला आधी या ठिकाणी आपण इथली किंमत फक्त मला शोधायची आहे, आणि सोपं आहे ते, फक्त ही किंमत आपण शोधूयात, म्हणजे हे उदाहरण झटपट तंत्राने कसं सोडवायचं हे आपल्याला लगेच लक्षात येईल। या ठिकाणी काढायचं आहे 2 नफ्यातील फरक। 2 नफ्यातील फरक काढताना एची जी खरेदी किंमत होती ती खरेदी किंमत 100 माना, 100 च्या 20% करा, 100 च्या 20% 100 गुणिले 20/100। तर हे 100 हे 100 गेलं, 20 रुपये या ठिकाणी जास्त मिळतील, म्हणजे एला 20 रुपये, 100 रुपयाची वस्तू असती तर एला 20 रुपये जास्त मिळाले असते। बी साठी खरेदी किंमत काय आहे, तर बी साठीची खरेदी किंमत असणार आहे एची खरेदी किंमत अधिक एचा नफा, म्हणजे 120 रुपये बीची खरेदी किंमत आहे आणि त्याच्या 30% म्हणजे 120 गुणिले 30/100। आता याला सोडवायचं, हे 0 या 0 गेलं, इथल्या 0 हे गेलं, या ठिकाणी आलं 36। तर यामध्ये ए चा हा नफा आहे, हा बी चा नफा आहे आणि या दोघातील फरक म्हणजे मोठ्यातून लहान संख्या वजा करा, 36 मधून 20 वजा केलं 16 राहिलं, ही 16 आपल्यासाठी या ठिकाणी महत्त्वाची किंमत असणार आहे 2 नफ्यातील फरकसाठी। आता 2 नफ्यातील फरक आपल्याला या ठिकाणी माहीत झाला आहे, मग आपल्याला हे सोडवणं किंवा या सूत्रामध्ये किंमत ठेवणं काही अवघड भाग राहणार नाही। तर या ठिकाणी काय मिळाल, जास्त मिळालेली रक्कम किती 64, 2 नफ्यातील फरक किती 16 आणि गुणिले 100। तर इथं 16 एक 16 16 चौक 64, 4 गुणिले 100 आणि बरोबर या ठिकाणी मिळेल 400। तर या पद्धतीने आपल्याला हे उत्तर काढता